नमस्कार शिक्षक मित्रांनो, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून सर्व शिक्षकांच्या सेवा पुस्तक व प्रॉव्हिडंट फंडसाठी एक नवीन ॲप लॉन्च केलेले आहे. सदर लॉन्चबद्दल आपण सर्वांना माहिती असेल. प्ले स्टोरवरून कसं डाउनलोड करायचं याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. पहिला आपल्या मोबाईलमधून प्ले स्टोर ॲप्लिकेशन ओपन करा. मग प्ले स्टोरवर ॲप्लिकेशन ओपन केल्यावर त्याच्यामध्ये ई सर्व्हिसेस सोलापूर म्हणून टाईप करून सर्च करा. मग जे पहिला जिल्हा परिषदचं लोगो दिसते असे ॲप्लिकेशन, त्या ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्ही इन्स्टॉल करा. ऑलरेडी मी इन्स्टॉल केलेले आहे. मग इन्स्टॉल केल्यावर त्या ॲप्लिकेशनचं ओपन करा. मग आपल्याला पहिला अशा रूपाने त्याला युजर नेम आणि पासवर्ड दिसतात. युजर नेम जागी प्रत्येकाने आपापल्या मोबाईल नंबर टाका आणि पासवर्ड जागी तुमचा मोबाईल नंबरचं लास्ट हे चार अंकी हे टाकून पासवर्ड असतात ते पासवर्ड टाकून तुम्ही साइन इन करा. साइन इन केल्यावर खाली जे प्रोफाईल दिसतात त्या प्रोफाईलवर क्लिक करून तुम्ही चेक करू शकता. इथं तुमचं शाळेचं नाव आणि तुमचं पूर्ण नाव, तुमचं डेसिग्नेशन पोस्ट काय आहे, मेल आय डी काय आहे आणि मोबाईल नंबर काय आहे हे दिसतात. तुम्ही इथून तुमचं अपडेट प्रोफाईल पण करू शकता. इथलं नावात काय बदल किंवा चुका स्पेलिंग मिस्टेक काय असेल तरीसुद्धा तुम्ही चेकआउट करून त्याला परत एकदा अपडेट करू शकता. चेंज पासवर्ड पण करू शकता. म्हणजे ज्यांनी मोबाईल नंबर लास्ट अंकी चार अंकी ते ऑफिसकडून दिलेलं हे चार अंकी आहे, तुम्ही हे बदलून तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही चेंज पासवर्ड करू शकता. चेंज पासवर्ड क्लिक केल्यावर इथं करंट पासवर्ड म्हणून येतं. इथं तुमचं सध्याचा पासवर्ड म्हणजे तुमचा मोबाईल नंबरचं लास्ट चार डिजिट इथं एंटर करा. मग तुमच्या सोयीप्रमाणे न्यू पासवर्डवर क्लिक करून तुम्ही परत एकदा तुमचा न्यू पासवर्ड अपडेट करू शकता. आणि तेच पासवर्ड इथं दोनदा रिपीट पासवर्ड म्हणून नवीन तयार केलेला पासवर्ड परत एकदा इथं क्रिएट करून तुम्ही अपडेट ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमचं पासवर्ड रिसेट होईल. त्या प्रकारे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये पासवर्ड रिसेट करू शकता. अशा रीतीने तुम्ही पासवर्ड रिसेट केल्यानंतर ॲप्लिकेशनचा होमपेजवर गेल्यावर आपल्याला सर्व्हिस बुक हा ऑप्शन दिसते. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्वतःचे सर्व्हिस बुक प्रत्येक पेजवाईज आपल्याला दिसणार आहे. तुम्ही एक एक पेज स्क्रॉल केले तर एक एक पेज अपलोड होत जाईल. तसेच तुम्ही GPFच्या स्लिप्स पण ह्याच्यावरून तुम्ही पाहू शकता. अशा रीतीने जिल्हा परिषदचं ई सर्व्हिसेस हा ॲप्लिकेशन कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आणि लॉग इन करायचं आणि पासवर्ड चेंज करायचं याच्याबद्दल एक छोटासा व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सर्वांना समजेल असे आशा व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद.